हॅलो डिअर स्टुडंट्स, बघा अशा क्वेश्चन मध्ये काय आपली मिस्टेक होऊ शकते याबद्दल हा व्हिडिओ आहे. 10:10 आपल्याला माहिती की मिनिट हँड आणि आवर हँड मधले जे क्वेश्चन असतात त्याचा फॉर्म्युला काय. त्याचा फॉर्म्युला आहे 30H - 11/2m. आपण वापरतो हा फॉर्म्युला, ठीक आहे. 30H म्हणजे काय? 10 - 11/2m म्हणजे काय? हा पण 10. सो 300 - ठीक आहे 25 म्हणजे 55. आपल्याला दिसतोय की हा अँगल किती येतोय? 245 डिग्री. पण आपल्याला स्पष्ट दिसायले की हा ग्रेटर दॅन 180 अँगल तर नाही आहे. मग पण आपला आन्सर तर 180 पेक्षा ग्रेटर आलं. तेव्हा या फॉर्म्युलेने जेव्हा आन्सर ग्रेटर दॅन 180 येतं तेव्हा काय करायचं लक्षात घ्या. कारण हा अँगल आपल्याला 180 पेक्षा स्मॉल असायला पाहिजे, स्पष्ट फिगरवरनं दिसायलंय. त्यामुळं त्या केसेसमध्ये याला 360 मधनं मायनस करा आणि आन्सर जे आलं तो असेल इथला अँगल. थँक्यू व्हेरी मच. कमेंट करत राहा.